स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी सृष्टी पाटील, स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील विवेक ग्रंथालयास आमदार सदाभाऊ खोत यांनी 50,000 रुपये किमतीची पुस्तके भेट दिली। रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष युवा नेते सागर खोत यांच्या हस्ते ग्रंथालयाच्या संचालक मंडळास पुस्तके देण्यात आली। यावेळी ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, ग्रंथालयाचे सचिव किरण पाटील, ग्रंथपाल नामदेव सावंत, ग्रामपंचायत सदस्य भानुदास मोटे, बाबासाहेब पाटील, संजय कांबळे, संजय तोडकर, ज्योतिराम शिंदे, शिवाजी पाटील, आदिनाथ पाटील, आकाराम गोसावी, विराज पडळकर यांच्यासह वाचक सभासद उपस्थित होते। यावेळी बोलताना सागर खोत म्हणाले, वाचन चळवळ वाढवण्यासाठी वारणा पट्ट्यात विवेक ग्रंथालय आदर्शवत काम करीत आहे। ग्रंथालयाचे अध्यक्ष सुनील पाटील, सचिव किरण पाटील, ग्रंथपाल नामदेव सावंत यांच्यासह ग्रंथालयाचे संचालक मंडळ व कर्मचारी वाचन चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत। आमदार सदाभाऊ खोत यांच्या स्थानिक निधीतून तालुक्यातील विविध ग्रंथालयास पुस्तकांचे वाटप करण्यात येत आहे। जगन्नाथ पाटील म्हणाले, ग्रामीण भागात वाचन चळवळ रुजवण्यासाठी विवेक ग्रंथालय प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे। विवेक ग्रंथालयाने मोठ्या प्रमाणात वाचकांसाठी ग्रंथसंपदा उपलब्ध केली आहे। स्वागत आणि प्रास्ताविक नामदेव सावंत यांनी केले, आभार किरण पाटील यांनी मांडले। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सागर जगताप, अष्टा।